नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 1 पाठ 3 पृथ्वी आणि जीवसृष्टी या पाठातील संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, काय करावे बरे, उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात। उत्तर आहे, उन्हातल्या दाहक व घातक किरणांनी आपली त्वचा भाजल्यासारखी होते। हे होऊ नये म्हणून शक्यतो कडक उन्हात फिरू नये, बाहेर जाणे आणि आवश्यक असेल तर छत्री घ्यावी, हातपाय झाकले जातील असे सुती कपडे वापरावेत, सनस्क्रीन मलम लावावे, चेहऱ्याचे रुमाल बांधून संरक्षण करावे, घरी परतल्यावर गार पाण्याचे हपके मारावेत, त्यामुळे त्वचेचे तापमान खाली उतरायला मदत होईल। प्रश्न दुसरा, जरा डोके चालवा। अ, सूक्ष्मजीव महत्त्वाचे का आहेत? उत्तर, पृथ्वी तलावरच्या प्रत्येक आवरणात सूक्ष्मजीव आहेत। हे सूक्ष्मजीव अनेक कार्य करीत असतात, अन्न साखळीतही त्यांची महत्त्वाची जागा आहे। वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात। सूक्ष्मजीव नसते तर हा सर्व कचरा पृथ्वी तलावर साचून राहिला असता, म्हणून पृथ्वी तलावर सूक्ष्मजीव महत्त्वाचे आहेत। आ, समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा, माहिती मिळवा आणि 10 ओळी लिहा। उत्तर, समुद्रात अनेक सागरी जीव राहत असतात, यांपैकी काही माणसाचे अन्न आहेत। माशातील उत्कृष्ट प्रथिने व मेदामले यामुळे चांगले पोषण होते। खेकडा, कोळंबी, शेवंडे असे कवचधारी प्राणी जगभरात आवडीने खाल्ले जातात। भारतीय सागरी जलात कोळंब्या खूप प्रमाणात असल्याने आपल्याला त्यांच्या निर्यातीने परकीय चलन मिळते। शिंपले, माकले, कालव अशा मृदुकाय प्राण्यांना पण अन्न म्हणून मागणी असते। समुद्रात निरनिराळी शेवाळे असतात, भारतात ती खाल्ली जात नसली तरी इतर आशियाई देशांतल्या लोकांचे ते आवडते अन्न आहे। समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करतात, काही देशात समुद्राच्या पाण्यापासून पिण्यायोग्य पाणी बनवले जाते। समुद्रातून मिळणाऱ्या माशांच्या व कोळंब्यांच्या पिल्लांचा वापर मत्स्यशेतीसाठी करण्यात येतो। प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। 1, ढग कशाचे बनलेले असतात? उत्तर, ढग पाण्याच्या सूक्ष्मकणांपासून बनलेले असतात। सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते। हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते। येथे बाष्पाचे संघनन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात। हेच कण ढग बनून तरंगत राहतात। आ, जीवावरण कशाला म्हणतात? उत्तर, पृथ्वीच्या शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात। ई, तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी तयार करा, त्यातील कोणत्याही 2 भूरूपांचे वर्णन करा। उत्तर, तर भूरूपांची नावे आहेत टेकडी, पर्वत, मैदान, दरी, खिंड। 1, टेकडी। टेकडी म्हणजे छोट्या उंचीचा डोंगर, टेकडीवरची जमीन उतरती असते, टेकडीवर सहज चढून जाता येते, टेकडीवर झाडे लावून तेथील मातीची धूप थांबवता येते। 2, मैदान। मैदान हा जमिनीचा सपाट भाग आहे, येथे अध्येमध्ये उंचवटा नसल्याने सरळ सपाट भाग खेळण्यासाठी वापरता येतो। मैदानाच्या सभोवताली झाडे लावली आहेत, मैदानाचा वापर फिरायला जाण्यासाठी व खेळण्यासाठी करतात। तर अशा प्रकारे परिसरात आढळणारी ही भूरूपे आहेत। प्रश्न 4, पुढील 2 वाक्यातील भूरूप दर्शक शब्दांना अधोरेखित करा। अ, अमीनचे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे। या वाक्यातील भूरूपदर्शक शब्द आहेत डोंगराच्या व पायथ्याशी। 2, आ, रिया पठारी भागात राहते। या वाक्यातील भूरूपदर्शक शब्द आहेत पठारी व भागात। प्रश्न 5, माहिती लिहा। अ, बाष्पीभवन। उत्तर, उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते, या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात।
पृथ्वीवरील पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने सतत बाष्प होत असते. बाष्पीभवनाच्या क्रियेने बनलेले बाष्प हवेपेक्षा हलके असते, त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते. येथे त्याचे संगणन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते. बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्त्वाच्या प्रक्रिया घडत असतात. आ संगणन. उत्तर आहे, संगणन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया. निसर्गात संगणनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो. ई जलचक्र. उत्तर, पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो, यास जलचक्र असे म्हणतात. सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते. हे बाष्प हवेपेक्षा हलके असते, त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते. उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संगणन होते. या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात. हे लहान कण ढगांच्या रूपात आकाशात तरंगत राहतात. सूक्ष्मकणांचे मोठे व जड थेंब बनून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात. पावसाचे पाणी निरनिराळ्या जलाशयात येऊन मिसळते. जमिनीवरचे सर्व पाणी कालांतराने समुद्रात जाऊन मिसळते. अशा रीतीने पाणी चक्राकार प्रवास करीत असते. सहा, कोणतीही दोन उदाहरणे लिहा हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी. उत्तर आहे, एक ढग तयार होणे, धुके पडणे, पाऊस येणे, चक्रीवादळ येणे, जोराचा वारा सुटणे. आ पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे. उत्तर, ओढा, ओहळ, सरोवर, तळे, धबधबा, हिमनग, नदी, समुद्र इत्यादी. प्रश्न सातवा, जलचक्राची नामनिर्देशित आकृती काढा. तर विद्यार्थ्यांनो, खाली दिल्याप्रमाणे तुम्हाला जलचक्राची सुंदर अशी नामनिर्देशित आकृती काढायची आहे. आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एक, जमिनीवरून वाहणाऱ्या गोड्या पाण्याच्या जलरूपांपैकी टिंबटिंब सर्वात लहान तर टिंबटिंब सर्वात मोठी असते. उत्तर आहे, ओहोळ व नदी. दोन, समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या खूप मोठ्या सुळक्यांना टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे, हिमनग. तीन, कांगारू फक्त टिंबटिंब खंडात आढळतो. उत्तर आहे, ऑस्ट्रेलिया. चार, टिंबटिंब प्रदेशात सूर्याच्या उष्णतेने बर्फाचे पाणी बनते. उत्तर आहे, हिमाच्छादित. पाच, वातावरणातील सर्व बाष्प टिंबटिंब असते. उत्तर आहे, तपांबरात. सहा, पृथ्वीचे बाहेरील कवच टिंबटिंब आहे. उत्तर आहे, कठीण. सात, जमिनीच्या टिंबटिंबामुळे तिला विशिष्ट आकार प्राप्त होतात. उत्तर आहे, उंच सखलपणा. आठ, लहान जलाशयाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे, तळे. नऊ, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे, वातावरण. दहा, टिंबटिंब म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया होय. उत्तर आहे, संगणन. चुक्की बरोबर ते लिहा. एक, पृथ्वीवरील अनेक घडामोडींना सूर्य कारणीभूत असतो. हे विधान बरोबर आहे. दोन, काही ठिकाणी झाडांच्या मुळाने दुभंगलेले खडक दिसतात. हे विधान बरोबर आहे. तीन, ओहोळ, नद्या जोडल्या जाऊन महासागर बनतात. हे विधान चूक आहे. चार, जमिनीच्या उतारावरून सरकणाऱ्या बर्फाच्या थरांची हिमनदी बनते. हे विधान बरोबर आहे. पाच, हत्ती आणि सिंह फक्त ध्रुवीय प्रदेशात आढळतात. हे विधान चूक आहे. सहा, महासागरांमधील पाणी गोडे असते. हे विधान चूक आहे. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, खंड म्हणजे काय? पृथ्वीवर किती खंड आहेत? उत्तर, जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागास खंड म्हणतात व पृथ्वीवर असे सात खंड आहेत. दोन,
भूरूप म्हणजे काय? उत्तर, उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतो, याला भूरूप म्हणतात. 3. धबधबा कसा तयार होतो? उत्तर, नदीचे पाणी नैसर्गिकरित्या एखाद्या ठिकाणावरून उंचीवरून खाली पडते तेव्हा धबधबा तयार होतो. 4. पृथ्वीवरच्या वातावरणाचे मुख्य घटक कोणते? उत्तर, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, बाष्प आणि धुलीकण असे पृथ्वीवरचे वातावरणाचे मुख्य घटक आहेत. 5. ओझोन वायूमुळे सजीवांचे संरक्षण कसे होते? उत्तर, सितांबरातील ओझोन वायू सूर्यप्रकाशातल्या घातक अतिनील किरणांना शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे संरक्षण होते. आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये नोंद करायचे आहेत, कारण दिलेले प्रश्न राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात. थँक्यू.